स्पोर्ट विला बॉक्स क्रिकेट मैदानात महावितरणच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धांचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन. दैनंदिन ताण तणाव कमी करण्यासाठी आणि उत्साहपूर्ण तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी विशेषतः कर्मचाऱ्यांनी किमान एकदा खेळ नियमित खेळायला हवे असे आज दिनांक 1 जून रोजी सकाळी 10 वाजता प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. महावितरणच्या 6 जूनला होत असलेल्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित अकोला येथील स्पोर्ट विला बॉक्स क्रिकेट मैदानात आयोजित स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी अजित कुंभार बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, कार्यकारी अभियंते जयंत पैकने, विजयकुमार कासट, शशांक पोंक्षे, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलरकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी अभियंते व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, महावितरणचे काम हे सांघिक प्रकारचे आहे, शिवाय अत्यावश्यक सेवा असल्याने ते ताणतणावाचे देखील आहेत, परंतु खेळांमुळे कर्मचाऱ्यांमधील तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय सांघिक भावना वाढीस लागून त्याचे रूपांतर कर्मचाऱ्यांच्या कामात दिसून येते, पर्यायाने महावितरणच्या सेवेवर त्याचे परिणाम दिसून येते. अधीक्षक अभियंता पवनकुमार कचोट म्हणाले की महावितरणमध्ये वेळप्रसंगानुसार धोका पत्कारत काम करावे लागते, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ हा उत्तम पर्याय आहे आणि त्याकरिता कर्मचाऱ्यांना आवर्जून वेळ काढण्याचे आणि तंदुरुस्त राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील काही महिन्यांपासून वादळ वाऱ्याच्या परिस्थितीत महावितरणचे कर्मचारी वीज सेवा सुरळीत ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत, त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला मंडल कार्यालयाच्या वतीने दिनांक 1 आणि 2 जून रोजी बॉक्स क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महिला आणि पुरुष संघाचा समावेश असून या स्पर्धेत परिमंडल, मंडल, विभाग आणि उपविभागीय कार्यालयाच्या संघांचा समावेश राहणार आहे.